नाशिक जिल्ह्यातील पळसे गावात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली असून आगामी लोकसभेत जर माजी मंत्री छगन भुजबळ हे उमेदवार असतील तर त्यांना सकल मराठा समाज बांधवांनी मतदान करू नये अशा आशयाचा बॅनर नाशिक जिल्ह्यातील पळसे गावात लावण्यात आल्याने नाशिक जिल्ह्याचे लोकसभेचे वातावरण तापणार असल्याचे एकंदरीत चित्र या माध्यमातून दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या माध्यमातून सकल मराठा समाजातील सर्व समाज बांधवांना सरसकट आरक्षण मिळावे यासाठी सर्वतरी प्रयत्न केले गेले होते. सोबतच हे आरक्षण ओबीसी गटातून मिळावे अशी त्यांची भूमिका होती. या भूमिकेला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व काही ओबीसी नेत्यांनी विरोध केल्याने राज्यातील नव्हे तर देशभरातील सकल मराठा समाज बांधवांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात दंड थोपटले असून विशेष म्हणजे जर आगामी लोकसभेत माजी मंत्री छगन भुजबळ उमेदवारी करत असतील तर त्यांच्या विरोधात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने उमेदवार उभा करून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचंड मतांनी निवडून आणायचा अशी भूमिका नाशिक शहरात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील पळसे गावात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात बॅनर लावल्याने आता त्यांना उघडपणे सकल मराठा समाज बांधवांचा विरोध दर्शवण्यात आला असून महाविकास आघाडी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबद्दल काय निर्णय घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक सुनील बेलदार, नाशिक.